कोरोनाचं संकट उद्भवल्यानंतर राज्य शासनाने सर्वत्र लॉकडाऊन जारी केला होता। आता कोरोनाचं संकट कमी होत असल्याने नागरिकांमध्ये समाधानाचं चित्र दिसत आहे। आज बाजारपेठेत नागरिक खरेदीस आल्याने सदर समाधानाचं चित्र पाहायला मिळालं। कोरोनामुळे नशिबी आलेल्या लॉकडाऊनमुळे हाताचा रोजगार गेला आहे आणि खायला काही नसल्याने या लॉकडाऊनचा फटका सर्वांनाच बसला। त्यात सर्वाधिक फटका हातावर पोट भरणाऱ्या कुटुंबांना देखील बसला असून कुटुंबाचा दैनंदिन रहाटगाडा चालविण्यासह घराचे भाडे, एक ना अनेक बँकांकडून घेतलेल्या कर्जांचे हप्ते फेडायचे कसे, असे अनेक प्रकारचे प्रश्न त्यांना सतावत आहेत। त्यात अनेकांच्या घरी एक वेळची चूलही पेटू शकली नाही। हातातोंडाशी ही लढाई लढताना अनेकांना उपासमार सहन करावी लागली। व्यापारी व्यावसायिकांनाही आपले व्यवसाय बंद ठेवावे लागलेत। अशा अनेक संकटांशी ते सामना करीत आहेत। मात्र सध्या धुळे शहरात कोरोनाचं संकट कमी होत असल्याने तथा शहर अनलॉकच्या दिशेने वाटचाल करीत असल्याने शहरवासियांमध्ये समाधानाचं चित्र उमटत आहे। हातावर पोट असणाऱ्या बाजारपेठेतील भाजीपाला व फळ विक्रेत्यांमध्येही समाधान दिसत आहे। नागरिकही बाजारपेठेत खरेदीस दाखल होत असल्याने लवकरच सर्व व्यवहार सुरळीत सुरू होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। त्यामुळे उपासमार आलेल्या जिल्हावासियांची लॉकडाऊन नकोच अशी मानसिकता झाली आहे।